शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. दर्शक हो, मी पुन्हा एकदा मोहोळ तालुक्यामध्ये असलेल्या बेगमपूर या गावातील बालाजी लोहकरे या आमच्या तरुण शेतकरी मित्राच्या ड्रीम हिरो या झेंडूच्या प्लॉटमध्ये उभा आहे. तुम्हाला आठवत असेल, हा खरबुजाच्या उष्ट्या बेडवरचा प्लॉट, आणि या बेडवर त्या ठिकाणी जी लागण केली आहे ती त्यातलं एकूण निवेदन होतं. या संदर्भामधला एक व्हिडिओ बालाजी करतो तुमच्यासोबत मी महाराष्ट्र माझा शेतकऱ्यांसाठी केला होता. त्यावेळेला काही अंदाज लावले होते, त्यावेळेला काही शब्द दिले होते, आणि मला आठवते त्या व्हिडिओमध्ये बोलत असताना अंदाजे रक्कम काय होईल हे मी जे बोललो होतो, तुम्ही जो आकडा सांगितला होता तिथपर्यंत हा प्लॉट पोहोचला आहे, आणि अजून त्याची हार्वेस्टिंग त्या ठिकाणी होणार आहे. थोडा प्लॉट जर टिकवायचा ठरवला तर अजून बराच दिवस प्लॉट चालेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. अतिशय चांगली व्हरायटी म्हणून खरं तर आपण कौतुक या ड्रीम हिरोचं केलं होतं, कारण फुटवा जबरदस्त होता. उंची वाढ उष्ट्या बेडवर येऊन देखील चांगल्या पद्धतीचं प्लॉट त्या ठिकाणी आला होता, आणि फुटव्यांची संख्या, त्याचा कॉम्पॅक्टनेस, बाजारामधली सातत्यानं होणारी मागणी, इतर वाहनांच्या तुलनेनं 1-2 रुपये जास्तीचं मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. परंतु आज ते जे बोललो होतो ते खरं आहे का हे तपासण्याची वेळ आहे, करतं म्हणून मी आज तुमच्यासोबत या दिवस मावळतीला त्या ठिकाणी उभा आहे. बालाजी, तुमचं अगदी मनापासून स्वागत. आणि जे शब्द दिला होता तो पूर्ण झाला आहे का? झाला आहे हे मला माहीत आहे, त्याचं समाधान काय? नाही, नक्कीच नक्कीच. मी खरंच म्हणजे स्वतःला एक भाग्यवान शेतकरी समजतोय की माझ्या सलग 3रा व्हिडिओ, म्हणजे गेल्या 3-4 महिन्यातला हा याच प्लॉटवरचा 3रा व्हिडिओ तुम्ही आवी करताय, आणि एवढं यश मिळवणं शेतीमध्ये खरंच खूप अवघड आहे. माझा 23वा प्लॉट म्हणून खरबूजचा पण तुम्ही इथंच व्हिडिओ केला, आणि त्याच्यावरच्या झेंडूचा पण तिथं व्हिडिओ केला तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्लॉट आला म्हणून. आणि आज 2 महिने तो प्लॉट टिकवून, 2 महिने तो बाजारात यशस्वीरित्या दर मिळवून, उच्चांकी दर मिळवून, आतासुद्धा भरघोस प्रचंड अशी फुलं असलेला हा प्लॉट आहे. कष्टाचं जे सोनं व्हायचं म्हणतात ते ह्याचं खरं तर एक खूप चांगली व्हरायटी, एक खूप चांगलं उत्पादन. आणि जो आकडा, मी खरं तर मी एक असा शेतकरी आहे जो कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या शेतकरी मित्रांच्या सुखदुःखात सहभागी होणारा, त्यांच्या सगळ्या ही जी आमची दुःख आहेत शेतकऱ्यांची ती आम्ही एकमेकांच्या एकमेकाबद्दल शेअर करणारी शेतकरी आहे. आणि या शेतकऱ्यांना मी कधीच फसवत नाही, म्हणजे माझं जे आहे, म्हणजे एखादं माझा टोमॅटो परवा रोटरावा लागला तर मी ते सढळ मनानं लोकांसमोर मांडलेला शेतकरी आहे. एक शेती करत असताना आलेलं यशसुद्धा खूप मौल्यवान असतं, आणि त्याची किंमत सगळ्या शेतकऱ्यांना. आणि ह्या झेंडूचं जर बोलायचं झालं तर लावताना परिस्थिती एवढी वाईट होती, आणि आज दिलेला जो 3 लाखाचा आकडा आहे तो सहजासहजी, म्हणजे आता या तोड्यामध्ये मी तो पार करणार आहे, आणि 3 शतक माझं इथं पूर्ण होत होणार आहे. खूप आनंद आहे. खरं तर 1/2 एकराचा प्लॉट आहे. प्लॉट उष्ट्यावर, मेहनत सुरुवातीला कमी, कारण हा खर्च जो डुंबा बांधणीचा किंवा एकूण मल्चिंगचा होता तो खरबुजाच्या पिकामध्ये त्या बालाईने करून घेतला होता, आणि त्या उष्ट्या बेडवर देखील 3 लाख 1/2 एकरामध्ये या व्हरायटीचं त्या ठिकाणी किंवा ह्या संपूर्ण झेंडू शेतीतून बालाजीने मिळवले. निवेदनाच्या संदर्भामध्ये बोलत असताना बालाजी, ह्याच्यामध्ये थोडंसं अजून यायचं आहे की व्हरायटीची काय ताकद आहे ड्रीम हिरोची, कशा पद्धतीने तो प्लॉट आला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची त्याच्या अगोदरची गोष्ट आहे. तुम्हाला आठवत असेल की तुम्ही आता बोलता बोलता म्हणाला की परिस्थिती अशी होती, दसरा दिवाळीचा तो संपूर्ण, मला वाटतं त्याच्या दसऱ्याचा अगोदरचा हंगाम दिवाळीच्या पूर्वीचा, आणि झेंडू शेतीबद्दल प्रचंड निराशेचं वातावरण होतं मार्केटमध्ये. झेंडू त्यावेळेला अगदी कमी दराने जात होते, आणि त्यावेळेला खरंच आपण लागवड केली होती. आणि ते तंत्र आहे बालाईचं की ज्यावेळेला मार्केटचे रेट सगळे पडलेले असते त्यावेळेला बालाई लागवड करतो, कारण त्याला माहीत आहे की आसपास त्या दरम्यानच्या काळात कोणी दुसरी लागवड करत नसतो. आणि हे सूत्र समजावून घेत असताना 2 गोष्टी उपलब्ध होणं फार गरजेचं आहे की या काळामध्ये रोपं पण सजासजी उपलब्ध होणं फार महत्त्वाची गोष्ट होती. आणि आता ते नव्यानं सांगायची गरज नाही की बालाईची सगळी रोपं जाधव नर्सरीची असते, तर त्या रोपांच्या उपलब्धतेपासून ते व्हरायटीच्या निवडीपर्यंत बालाईची काय स्टेटमेंट आहे? नक्की, मुळातच आपण ज्यावेळेस प्लांटेशन एखादा निर्णय घेतो त्यावेळेस सचिन जाधव जे आमच्यातले जाधव नर्सरीचे प्रमुख आहेत, तर त्यांच्यासोबत माझी सातत्यानं चर्चा असते की बाबा कशा पद्धतीनं काय संधी साधता येईल आपल्याला, कुठल्या व्हरायटीकडे आपल्याला जाता येईल. तर खूप चांगलं मार्गदर्शन वेळोवेळी आपल्याला त्यांनी केलेलं आहे. ही ज्या ज्या व्हरायटी तशा नवीन आहेत माझ्यासाठी, पण त्यांच्या सल्ल्यानुसार आपण या व्हरायटी लावल्या, आणि खूप चांगलं आहे. म्हणजे त्यांनी कधीच आपल्याला चुकीच्या काही गोष्टी ट्रेंड असतील, मार्केटचे ट्रेंड असतील किंवा उत्पादनाच्या बाबतीत असेल, याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टीचं बेसिक चांगल्या गोष्टी आपल्याला त्यांनी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातूनच खरं तर हे यश एकट्याचं नसते, म्हणजे ह्या यशामागंसुद्धा खूप साऱ्या माणसांचं योगदान असते, तसंच त्यांचंसुद्धा खूप मोठं योगदान आहे. आणि खरं तर भौगोलिक परिस्थिती पण तशी होती आणि मार्केटची पण परिस्थिती तशी होती. म्हणजे इकडं काय झालं होतं, हा आमचा थोडा खोलगट भागामध्ये किंवा डबऱ्यातला प्लॉट आहे, आणि याच्यामध्ये पाणी लागायची परिस्थिती झाली होती, कारण आमच्या भागामध्ये थोडासा पाऊस बऱ्यापैकी झाला यावर्षी, आणि ही आपली चढाची रानवर आहेत, आणि हे
खाली उताराचं रान आहे आणि या रानामध्ये अक्षरशः पाणी उसमळायला लागलेलं होतं आणि तशा परिस्थितीमध्ये सुद्धा धाडस करून म्हणजे ज्यावेळेस आपण त्यांना सांगितलं की बाबा आपल्याला आपला एक हे आहे की बाबा झेंडू आज सध्या तर मार्केट असं दिसतं आहे आणि मग पुढं जाऊन संधी मिळू शकते का, तर त्यांनी सांगितलं बिंदास लावा. आपण काय केलं, पटकरणं 6000 रोपं या आपल्या म्हणजे तसा पाऊन एकराचा जरी असला तरी आमचं खरबूजचे 8 फुटाची बेड होत्या, खरं तर 5 फुटावर झेंडू लावला जातो साधारण, तर त्याच्यामुळे हे 8 फुटाचं म्हणजे 2 ओळी आड 1 ओळ आमची मिस झाले, तरी सुद्धा एका तोड्याला 900 किलो मालाचा तोडा आपला झाला आहे. सुदैवानं या प्लॉटला 40 रुपयाचा दर जागेवर सुरुवातीचा पहिल्या तोड्याला मिळाला, तिथून पुढं 70, 75, 80 रुपये जागेवर मिळाला आणि मार्केटला कालच्या दत्तजयंतीला जो आपण तोडा पाठवला तर तो 100 रुपये दरानं आपला गेला आहे. म्हणजे 70 ते 100 दरामध्ये आपला सगळा माल झालेला आहे. आत्तापर्यंत आपण 6000 झाडापासून 5 टनाच्या आसपासच्या मालाचं उत्पादन आपण घेतलं आहे. अजूनसुद्धा खूप चांगलं म्हणजे उत्पादन आपल्याला येण्यासारखी प्लॉटची परिस्थिती आहे. खूप चांगली सुस्थितीत अजून तरी प्लॉट आपण टिकवलेला आहे. अजून मला तर प्लॉटचं वय फक्त 60% वाटतंय, म्हणजे अजून 40% उत्पादन देण्याची क्षमता झाडाची नक्कीच आहे जर माझं व्यवस्थापन चांगलं राहिलं. पण या सगळ्या गोष्टीसाठी मला मार्केटच्या दराची सुद्धा साथ मिळणं इथं पुढच्या काळात गरजेचं आहे, कारण त्याच्यासाठी लागणारा जो मेंटेनन्स आहे, मला जे कळी काढायचं आहे, मला ह्याच्यावर जे काम करायचं आहे, त्याच्यासाठी मला थोडंसं ते परवडेबल असलं पाहिजे तर मी ते खर्च करू शकतो. तर अशी सगळी परिस्थिती आहे. आव्हानं बरीच आली, आता ती तुमच्या पुढच्या प्रश्नामध्ये नक्कीच त्याची उत्तर देईन की खूप साऱ्या अडचणी आल्या, तर त्याच्यामुळं नक्कीच त्या अडचणीवर मात करत असताना ही व्हरायटी दमदार आहे, ही व्हरायटी उत्पादन क्षमता देणारी आहे आणि खरंच शेतकऱ्याला अशा व्हरायट्या जर हाताखाली असतील आणि दराची जर अशी साथ भेटली तर एकंदरीत गणित जुळायला उशीर लागत नाही. ही ज्यावेळेस संधी आम्हाला दिसते, अचानक आम्हाला ज्यावेळेस वाटते की बाबा ह्या अशा सगळ्या गोष्टीला गेलं पाहिजे, खरं तर रोपांची सुद्धा उपलब्धता होणं तत्काळ हे सुद्धा शेतकऱ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि सचिन जाधव यांचं खरंच त्या बाबतीत कौतुक आहे की पुढचा अंदाज घेऊन म्हणजे उपलब्ध कायम रोपं उपलब्ध ठेवणं खरं तर तसं ते नर्सरी चालकांसाठी सुद्धा आव्हान असू शकतं, कारण बऱ्याच वेळा ती खप जाणार नाहीत किंवा शेतकरी त्याला रिस्पॉन्स देतील ना. पण त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की आपण ज्यावेळेस त्यांना रोपं फोन करतो त्यावेळेस त्यांचे ते आपल्याला अवेलेबल करतात, त्यांच्याकडे अवेलेबल असतात आणि त्यामुळेच आपलं पपईचं जे प्लांटेशन आहे जे आपल्याला पाहिजे होतं की जे कसलेले शेतकरी आहेत ज्यांचं मार्केटमध्ये हातखंड आहे की त्यांच्या लागवडी या ऑक्टोबर नोव्हेंबरला होतात आणि त्या हार्ड जो हे असतो की तो आंबा संपल्यावर माल चालू होतो त्याला विक्रमी दर मिळतात, तर त्या पिरियडमध्ये ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या त्यावेळेस त्यांनी पपई असेल किंवा हा ज्यावेळेस मार्केट आपल्याला लक्षात येत होतं की पुढं जाऊन मार्केट राहू शकतं, तर मग त्या त्यावेळेस रोपं उपलब्ध करून देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं होतं आणि तेवढं सहकार्य मात्र 100% आम्हा शेतकऱ्यांसाठी त्यांचं होतं आहे. खरं तर बालाजी आता थोडंसं पुढं यायचं आहे, निवेदन त्यातल्या अडचणी ह्या गोष्टी बोलायच्या आहेत, तर त्याचा मधला गाभा आहे तो गाभा घेऊन पुढे जातो की बाजारात अनेक पद्धतीच्या व्हरायटी आहेत. बालाजी एखादी गोष्ट निवड तुम्ही त्या पाठीमाग बालाजीचा अनेक पद्धतीचा अभ्यास असतो, त्या पाठीमागचं त्याचं विचार असतात, संशोधन असतं, वेगवेगळ्या गोष्टी त्यांना तपासून बघितल्या असतात, त्याशिवाय तुम्ही निवड करणार आहे ह्याची खात्री आहे. ड्रीमी लोक निवडली त्या हिशोब नाही नक्कीच. आता खरं तर मी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सगळ्या माझ्या शेतीच्या पोस्ट असल्यामुळं बाजारात जे काय सगळे आडते आहेत समजा आमचे आडते बांधव आहेत तर त्यांचं पण आमचं खूप चांगलं कॉन्टॅक्ट बॉन्डिंग झालेलं आहे प्रत्येक पिकाच्या बाबतीत. तर खरं तर मी आधीच फीडबॅक घेत असतो की बाबा एखाद्या व्हरायटीबद्दल आपण माहिती घेतल्या मग व्यापाऱ्यांचं त्याच्याबद्दल काय म्हणतात, तर खूप चांगलं त्यांचासुद्धा या ड्रीम येलोबद्दल त्यांचासुद्धा हे होता की बाबा तुम्ही लावा. खरं तर आपल्याकडं जागेवरसुद्धा बरेच व्यापारी जे आहेत झेंडूचे ते जागेवरसुद्धा आपल्या शेतामध्ये येऊन गेलेत आणि त्यांनीसुद्धा प्लॉटची अगदी चांगली मनापासून प्रशंसा परवा केली की ही व्हरायटी पण चांगली आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं तो प्लॉट सुंदर डेव्हलप केलेला आहे. तर त्यांनीसुद्धा म्हणजे पर्सनली त्यांचे ओपिनियन सांगितले की अशा पद्धतीचंच उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे, क्वालिटी उत्पादन आलं पाहिजे, तरच मार्केटमध्ये आम्हालासुद्धा तिथं 2 रुपये जास्त ह्याच्यातून तुम्हाला भाव देता येईल. तर अशा पद्धतीनं ही जी व्हरायटी आहे ड्रीम येलो, खरं तर मी गेल्या वर्षीच ह्याच्या संदर्भात समाधानी होतो, परंतु आपण प्राइम ऑरेंज लावली होती आणि तिचं तर आपण रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तर घेतलंच, परंतु यावर्षी आपलं नियोजन होतं की आपल्याला मार्केटचं जे आहे त्याच्यामध्ये पिवळ्याला थोडीशी जास्त मागणी असते, त्यामुळं आपल्याला पिवळ्या ह्याच्यामध्ये हे करायचं होतं, हायब्रिड वान आपल्याला निवडायचं होतं आणि त्यामुळं आपण ड्रीम येलो ही व्हरायटी निवडली आणि 2 महिन्याच्या हार्वेस्टिंगनंतर मी सांगतो की खूप चांगली व्हरायटी आहे, कुठलीही अडचण आपल्याला ह्याच्यामध्ये मार्केटिंगच्या बाबतीत आली नाही, उलट मार्केटमध्ये आपलं चांगलं माल चढ्या दरानं विकतो आहे.
अगदी. आणि खरं तर ह्या 2 महिन्याचं विक्रमी उत्पादन सांगत असताना विक्रमी अडचणी काय आल्या का त्यामध्ये? नक्कीच नक्कीच. कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एखादं उत्पादनाचा आकडा ज्यावेळेस आपण सांगत असतो तर ह्याच्यामागं ह्या वरायटीनं पण प्रतिकूल वातावरणात दम काढला पाहिजे. आता वातावरण एवढं खराब होतं की काही काही दिवस असे होते की दिवसभर धुई आणि धुकं होतं. म्हणजे एक वेळ पावसाळा परवडला, एक वेळ उन्हाळा, तर आपल्याला माहिती आहे की उन्हाळा खूप कमी रोगाचा पिरियड असतो, पण रात्रात्र बाष्प राहण्यामुळं, दौ राहण्यामुळं खूप सारं जे कांडीकरपा, ह्याला जे प्रमुख रोग आहे कांडीकरपा, तर ह्याच्यावर काम करणं खूप गरजेचं होतं. आणि आपण खरं तर त्याच्यावर खूप सारं काम केलं, म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला कुठलीच अडचण आली नाही म्हणण्यापेक्षा आपलं जे प्रिव्हेंटिव्हमध्ये काम झालं तर त्याचा परिणाम. काही शेतकरी मित्र मला फोन करायचे की आमचा 3-4 तोड्यालाच प्लॉट हाताबाहेर चाललाय किंवा खराब होतोय. होतं वातावरण तसं, म्हणजे आपण इतरांच्या कष्टावर अजिबात हे करायचं कारण नाही. आपण कितीतरी कष्ट केलं तरी वातावरण खूपच निगेटिव्ह होतं यावर्षी. आणि दिवसभर, म्हणजे आपल्याला माहिती आहे की रात्रभर दुःख असणं ठीक आहे, पण दिवस 11-12 अजूनसुद्धा 11 दव हे झाडावर साठलेलं दिसतं. आणि मग एवढ्या वेळ जर झाडावर बाष्प थांबत असेल तर नक्कीच बुरशीजन्य रोग हे अटॅक करतात. त्याला खूप आपल्याला चांगल्या चांगल्या फवारण्या असतील, त्याच्यामध्ये कॉपरच्या काय फवारण्या असतील, त्या सातत्यानं घेतल्यामुळं आपल्याला आत्तापर्यंत अजून 5-10% वर आपलं हे काय नुकसान झालेलं नाही, तेवढ्यापर्यंत थांबवण्यात आपण यशस्वी झालो आहे. खरं तर ड्रिंकिंग किती? नाही, मी ड्रिंकिंगच करत नाही. म्हणून मुळात ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये खूप सारं शिकण्यासारखं आहे. मी उगाच 2-3 ड्रिंकिंग सांगून ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने ज्या चालल्या त्याला समर्थन नाही करणार. मी पपईलासुद्धा एकही ड्रिंकिंग केले नाही आणि यालासुद्धा आपण ड्रिंकिंग केलेली नाही. आपल्या मुळातच मत असं आहे की जे मातीशी नाळ जोडताना फक्त पाणी हे मिडिएटर असू शकतं, खतंही मिडिएटर असू शकत नाहीत. आणि त्याच्यामध्ये 12-61 असेल किंवा तुमचं ते बुरशीनाशक, सुरुवातीलाच त्या बुडामध्ये जर बुरशीनाशक गेलं तर त्याचा जमिनीचा pH त्याचा नैसर्गिकपणाच कमी होऊन जातो. आणि मग त्या उलटच संघर्ष जास्त करावा लागतो रोपाला रुजण्यासाठी त्या मातीमध्ये. तर ती मातीमध्ये त्याला नॅचरल पद्धतीनं रुजू देणं हे महत्त्वाचं असतं. मी तसा निसर्गाला समजून घेणारा माणूस आहे. मला माहिती आहे की जमिनीवर आता तुम्ही खरं तर रोपाला तुम्ही जारवा जर बघितला, झेंडू असेल, पपई असेल किंवा कुठलंही पीक असेल, तर ह्याला खूप चांगल्या पद्धतीचा जारवा डेव्हलप झालेला असतो. आणि तिथे रोप जर तुम्ही एखाद्या वलीत टाकलं तर मी 1000% गॅरंटी देतो की ते रोप सुकत नाही, जळत नाही, तर ते रोप तग धरतं. तर आपण तर मातीमध्ये चांगल्या पद्धतीचं प्लांटेशन केलेलं असतं, त्यामुळे घाबरायचं काय कारण नाही. आणि उगाचच विनाकारण 2-3 आळवण्या ज्या शेतकरी घेतात, 1.5-2 हजार त्यासाठी एका आळवण्यासाठी खर्च करतात, 5-6 हजार उगाचच मातीत टाकतात आणि मुळात त्याच्या केमिकल रिॲक्शन होतात, म्हणजे त्याचा नैसर्गिक रूप जातं आणि त्या आसपासची जमीन सगळी जी आहे तर ते त्याला जे पोषक असते त्याच्यामध्ये परत पुन्हा ते pH वाढून जातो आणि मग रोपाला उलट संघर्ष जास्त करावा लागतो. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीत आम्ही बाहेर आलो आहे. म्हणजे नको त्या एकही प्रॅक्टिस आपण, गरज नसलेली प्रॅक्टिस आपण करत नाही आणि त्याच्यामुळे आपला खर्च कायमच कमी असतो, उत्पादनसुद्धा आपण चांगलं त्याच्यामुळेच घेऊ शकलो. अगदी. आणि खरं तर मातीला समजून घेतलं, मातीचे गुणधर्म समजून घेतले, मातीमधलं जे जीवाणू आपल्यासाठी काम करणार आहेत त्यांची जर साथ संगत केली तर निश्चितपणाने येणारं उत्पादन जास्त येते. ह्या बालाईचा नेहमीचा शब्द त्या ठिकाणी आम्ही लक्षात ठेवलाय. खरं तर ही झेंडूची शेती, मला हा मुद्दा म्हणून विचारायचा प्रश्न आहे की मध्यंतरीच्या पाठीमागच्या अनेक वर्षांपासून सातत्यानं शेतीमध्ये शेतकरी अडचणी देतोय, दराचं गणित त्याला कधी जुळण असं झालंय, असं असताना देखील बालाजीने हे धाडस कसं केलं? कारण ऑफ पिरियडमध्ये ही लागवड केली, कारण आपण अनेक वेळा तुमच्या माझ्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे बोलत आलो की बऱ्याच वेळा शेतकरी एखाद्या गोष्टीचा हंगाम पकडतात, म्हणजे एकदा सगळ्यांनी लागवडी चालू केल्या की एकसाथ सगळी लागवड करतात आणि पर्यायानं प्रत्येकाचा माल एकदम आल्यामुळं दर पडतात आणि मग ज्या वेळेला सगळं वातावरण खराब असतं, निगेटिव्हिटी असते मार्केटमध्ये, तेव्हा धाडस कोण करत नाही आणि त्या जो धाडस करतो तो मग अशा पद्धतीने यशोगाथा करायच्या पात्रतेचा त्या ठिकाणी तयार होतं. तर ही जी गणित आहे मंदीचं आणि संधीचं आणि सातत्यानं लागवडी करायची, तर शेतकऱ्याला कशा सूचना करता येतील या निमित्तानं? नक्कीच तुम्हाला सांगतो. खरं तर मलासुद्धा कधी कधी वाटतं की बाबा सार आपल्या थोड्याशा प्रत्येकच पिकाच्या यशोगाथा होत आहेत. आपल्या व्हिज्युअल जे आहेत ते डेली अपडेट मी देतच असतो शेतकऱ्यांना. अनेक शेतकरी, म्हणजे काल तुम्ही स्वतः असताना 5-25 शेतकरी ट्रॅक्स घेऊन आलेले तुम्ही बघितले. हां, म्हणजे विदर्भ असेल इकडं वाशिमचे परवा शेतकरी आले, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभरामधून शेतकरी येतात. हे काय खोट्या नाट्या पद्धतीनं आपण कुठे कधीच ह्या सगळ्या गोष्टी मांडत नाही, तर ते प्रॅक्टिकल आपल्या शेतामध्ये आल्यानंतर आपल्याला बघायला सुद्धा सगळ्यांना मिळतं आहे. मुळातच मला एकच सांगायचं ह्या माध्यमातून की हा जो ग्राफ आहे कोणी खाली पण धरून ठेवू शकत नाही आणि वर नेलेला पण कोणी थांबू शकत. ती जी मंदीचं जर गणित समजूनच घ्यायचं म्हणलं तर फार सोपं आहे.
म्हणजे त्याच्यासाठी फार मोठं लॉजिक लागतं आहे, अशातला काय भाग नाही, हे फ्लेक्झ्युल आहे, हे बदलणार आहे, म्हणजे आजची परिस्थिती उद्यासाठी नाही, म्हणजे उद्यासाठी नाही म्हणजे किती, फक्त एक महिना. काय असते, कुठल्याही पिकाचा जो बहार आहे म्हणजे जो उत्पादन प्रचंड देण्याचा जो काळ आहे तो एक महिन्याचा असतो साधारण. मग कुठल्याही लागवडी, समजा खरबूज लागवडी चालू झाल्या म्हणलं तर त्या एक महिना फ्लोमध्ये लागवडी होतील, परत मात्र लागवडी स्टॉप होतात. आणि मग आपण काय बघितलं पाहिजे की जो फ्लो चालू आहे आत्ता कुठला चालू आहे, कमीचा चालू आहे की जास्तचा चालू आहे. लागवडीचा घेतला आणि त्याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं मार्केट सध्याचं काय आहे, कारण ह्याचंच थेट नातं, म्हणजे तिकडं चढलेलं असलं की इकडं वाढलेलं असते, म्हणजे ते बघून इकडं काम करणारे लोक आहेत. आणि माइंडसेट असं आहे की मार्केट पडलं पुढं जाऊन दर मिळणार नाहीत म्हणून लोक थांबतात, पण मुळात तसं नसतंय, ह्या गोष्टी कुणी थांबवू शकत नाही. हे जर शिकलं ना तर मग मार्केटचा ग्राफ कधीच खाली जास्त पडणार नाही, कारण काय होईल, 25% लोकांना जर हे अवेअरनेस आला की हे असं गणित आहे, तर 25% लोक जरी म्हणजे विकेट टिकवून आपण म्हणतो की म्हणजे त्याला तर तशी थांबत राहिली, विकेट नुसता टिकवला आपण समजा, आणि काही लोकांना करू दिल्या, तर त्यांचं पण भविष्य चांगलं राहील आणि पुढे जाऊन आपल्याला पण चांगलं ती संधी गाठता येईल. त्यामुळं शेतीमधलं जे अप अँड डाऊन आहे हे जर सगळ्यांनी थोडं जरी समजून घेतलं तर याच्यामध्ये हा जो ग्राफ आहे तो एक लेवल धरायला सुद्धा वेळ लागणार नाही. सगळ्यांनीच ते करावं म्हणून आपण आपल्या सोशल मीडियावरून सुद्धा सातत्यानं प्रयत्न करत आलो, कारण कष्ट हे कष्ट आहे. म्हणजे मी ज्यावेळेस शेतकरी म्हणून स्वतःला ज्यावेळेस त्या कष्टाशी हे करतो त्यावेळेस मला वाटतं की कुणाचंच कष्ट वाया गेलं ना पाहिजे. प्रत्येकाची लहान मुलं असतील, घरातली बाया माणसं असतील, आपली सगळी जीव वतून याच्यासाठी अक्षरशः काम करत असतात, राबत असतात. आणि मी कित्येक वेळा माझ्या घरी खोट्या पट्ट्या सांगितल्या, म्हणजे मला वाईट वाटतं ज्यावेळेस माझ्या दिवसभर घरच्यांनी सगळं हे काम केलेलं असतं आणि मला माल भरून दिलेला असतो. मी मार्केटमध्ये असतो आणि माझ्या लेकरांचा फोन येतो मला की बाबा कसं गेलं आहे बाबा, म्हणजे कसं गेलं आहे म्हणून, तर मला सांगताना कधी कधी खोटं सांगावं लागतं, कारण त्यांनी जे कष्ट केलं आहे तर त्यांची नाराजी नको आहे मला, म्हणजे माझा मिळणारा जो दाम आहे त्याच्यापेक्षा माझी ही लेकरं नाराज व्हायला नको म्हणून मी कधी कधी खोट्या पट्ट्या सांगतो. त्यामुळं मला ते दुःख चांगलं माहिती आहे. त्यामुळं मला हे सगळ्यांनी शिकणं, म्हणजे माझ्याच निस्त्या यशोगाथा आल्या न पाहिजे, तर अनेक शेतकऱ्यांच्या अशा खूप मोठ्या मोठ्या यशोगाथा आपल्याला बघता आल्या पाहिजे. माणसाचा जन्म एकदा आहे आणि या जन्मात येऊन एवढं कष्ट जे शेतकरी करतो तेवढं कुणीही करत नाही, आणि त्याला यशस्वी करण्यासाठी म्हणजे मला तुमचं करतो, मी कायम तू प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचं कौतुक करत आलो आहे. मी यशोगाथाला पॉझिटिव्ह बघणारा माणूस आहे, कारण याच्यातून ऊर्जा जी निर्माण होते ना त्या अनेक नकारात्मकतेला मात देणारी ऊर्जा आहे, आणि ती ऊर्जा तुम्ही कायम सातत्यानं करत आलाय. माझ्या यशोगाथा ही माझं यश दाखवण्यासाठी कधीच नसतात, त्यातून माहिती भेटली पाहिजे. अजून अनेकांना ज्यांनी लढाई सोडली आहे त्यांनीसुद्धा लढायला कंबर कसली पाहिजे, यातून एक विचाराची लढाई उभा राहिली पाहिजे आणि त्यातून शेती क्षेत्रसुद्धा समृद्ध झालं पाहिजे, एवढ्या अपेक्षेने हे सगळं चाललेलं आहे. अगदी खरं, आणि खरं तर आपण अनेक वेळा हे बोलत आलो की हे सगळं दाखवण्याच्या पाठीमागं कुणी काय मिळवलं ह्यापेक्षा या रे बाबानो इथं भरपूर आहे आणि इथं आपल्या पूर्वजांनी कमवलं होतं, मधल्या काळामध्ये गमावलंय, तर पुन्हा आपण इथं येऊन कमवू, हाच त्या पाठीमागचा विचार आहे. खरं तर मध्यंतरी प्राईम ऑरेंजच्या संदर्भामध्ये व्हिडिओ केला, जी आरडो शेडची व्हरायटी होती. आता पुन्हा एकदा मी ड्रीम येलोमध्ये उभारलो, ही आरडो शेडची आहे. ड्रीम येलो आणि प्राईम ऑरेंज, ह्या ऑरेंज आणि येलो अशा सेगमेंटमधल्या ह्या दोन्ही व्हरायट्या तुमच्या शेतामध्ये आल्या. त्या उद्या झेंडूचा सीझन उभा राहील, शेतकरी हळूहळू सातत्यानं लागवडी करत राहतील. आता तुमच्या सध्याच्या दरावर लक्षात आली, दिवाळी झाल्यानंतरच्या मधल्या काळामध्ये सणवार नसतानाही दर गावलाय, याचा अर्थ दराच गणित सणासुदीला नाही आहे. ती सातत्यानं लागवड केल्या आणि तो बॅलन्स साधला तर दर मिळून जाणार आहे, हे आता आपल्याला कळालं. मग ज्याला ज्याला ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये किंवा सणासुदीच्या देखील काळामध्ये जर झेंडूची लागवड करायची असतील, तर ह्या दोन्ही व्हरायट्यांचा अनुभव म्हणून शेतकऱ्याला काय सल्ला देणार? नाही नक्कीच, मी एकंदरीत मी जी परिस्थिती बघितली त्याच्यानुसार काही दिवसामध्ये तुमच्या बारक्या जी काय कलकत्ता सेगमेंटमधली जी काय हे आहे तर त्याला डिमांड खूप असते. आणि आज बघ परिस्थिती बघितली तर माझ्याकडे पपईमध्ये मी थोडासा प्राईम ऑरेंज लावलेला आहे आणि 120 रुपयाला गेला परवा. म्हणजे आता मी जर सगळाच लावला असता तर बरं झालं असतं म्हणाची पाळी आली, कारण इकडं हा 80-90 जात असताना तो 120 जातो. म्हणजे मार्केट फ्लेक्झिबल आहे, म्हणजे मार्केट कधीही कुठल्याही पद्धतीनं, त्यामुळं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम थोडंफार आपल्याला हे लावत असताना ते लावणं गरजेचंच आहे, कारण कधी मोठ्या फुलाला मार्केट असतं, कधी छोट्या फुलांना मार्केट असतं. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की आता मार्गशीर्ष महिना आहे तर गोंडा, छोटा गोंडा जो आहे, लाल गोंडा, तर त्याला खूप चांगली मागणी आहे, कारण ज्या गृहिणी असतात त्यांची पूजा मांडताना बारक्या बारक्या फुलांचे हार, त्या बारक्या ह्याच्यावर बारके हार लागतात आणि डेकोरेशनला वगैरे मोठी फुलं लागतात. अशा काय पद्धती, आता तसा माझा फार मोठा स्टडी झालेला नाही आहे, एकाच ह्याच्या 6 महिन्यामध्ये 2 मी झेंडूचं उत्पादन घेतलं आहे. एकामध्ये आपल्याला ॲव्हरेज उत्पादन आले, एकामध्ये मात्र भरघोस आले. आता हा खेळ चालू राहणार आहे,
टप्प्याटप्प्यानं आपण ह्याच्यावर चांगलं मार्गदर्शन नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना करत राहणार आहे. अगदी. आणि खरं तर ह्यातलं एवढं जरी 6 महिन्यामध्ये माहीत झालं की गोंड्याला कधी दर असतो आणि जो मोठं फुल असतं मोठ्या पाकळीचं त्याला कधी दर असतो, आणि म्हणजे कुठेतरी मार्केटकड, बाजाराकड, ट्रेंडकड बारीक लक्ष ठेवून असलेला शेतकरी आहे. कारण हे खूप म्हणजे माहीत नसते लोकांना की झेंडू पिवळा आहे आणि झेंडू केसरी आहे, या दोनच गोष्टी माहिती आहेत, पण पिवळ्यामध्ये काय काय बदल आहेत आणि केसरीमध्ये काय काय वेगळा बदल आहेत, आणि हे बदल खरं तर टिपून आपण पुढे गेलो तर निश्चितपणानं फायदा होऊ शकतो. शेवटी आपण काय प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत आलो की हा खेळ प्रॅक्टिसचा आहे, निष्ठेचा आहे आणि कष्टाचा आहे. की तुम्ही प्रॅक्टिस किती ताकदीनं करता, निष्ठा किती ठेवता आणि त्यानंतर मग कष्ट किती करता, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं करत असताना लढाईच्या आधीची तयारी जी कागदावर होते, मनामध्ये होते, घरी बसून होते, ती नियोजनामधले, ते नियोजन किती ताकदीनं करता आणि त्यासाठी जे आकलन किती आणि अभ्यास किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर समजून घेतल्या तर निश्चितपणानं शेतीमधून चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येते. हा ड्रीम येलोचा आर्डोर शेडचा प्लॉट त्या ठिकाणी आहे. बालाईनं हा प्लॉट जवळपास 2 महिन्याच्या वर आत्तापर्यंत चालवला आहे, आणि त्याचं मागाशी बोलतानाचं म्हणणं आहे की 2 महिन्यामध्ये फक्त 60% प्लॉट गेला आहे, म्हणजे चालला आहे, आणि अजून 40% हे प्लॉटचं जीवनमान त्या ठिकाणी शिल्लक आहे. हा जर विचार केला तर जवळपास हार्वेस्टिंगला आल्यापासूनच्या म्हणजे पालवणीपासून 3 महिने चालणारी ही व्हरायटी, जबरदस्त अशा पद्धतीचं सेटिंग, फुटवा, उंची, मार्केटमध्ये चांगली मागणी. मागाशी आम्ही ज्यावेळेला फिरत होतो त्यावेळेला बालाई सांगत होता की इतर कुठल्याही व्हरायटीपेक्षा 2 रुपये दर ह्याला जास्त दिला जातो, कारण कॉम्पॅक्टनेस खूप चांगला आहे. आणि झेंडूमध्ये सगळ्यात महत्त्वाची गंमत अशी आहे की झेंडू शेतकऱ्याच्या शेतातनं तोडल्यानंतर, तो वाहनात भरल्यानंतर, मार्केटला घातल्यानंतर, तिथून खालच्या व्यापाऱ्यांना घेतल्यानंतर, वापरण्यापर्यंत जास्त तो चांगला राहणं गरजेचं असतो. म्हणजे त्याच्या किपिंग क्वालिटीला इतकं जास्त महत्त्व आहे, कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जो किपिंग क्वालिटी शब्द वापरतोय किंवा ड्रीम येलोच्या संदर्भामध्ये जी किपिंग क्वालिटी आपण बोलतोय किंवा आता पलीकडे बालाईकडे ते फुल आहे, तर ह्याच्याबद्दल का बोलतोय आपण सतत ही किपिंग क्वालिटी का महत्वाची आहे, तर ह्यासाठी महत्वाची आहे कारण उपभोक्ता शेवटचा ज्या ग्राहक ज्यानं मार्केटमध्ये येऊन फुलं नेली ती, तो समाधानी झाला तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला ते पुण्य मिळणार आहे. आणि हे नातं म्हणजे मधली सगळी व्यवस्था सांभाळून जर ग्राहक ते शेतकरी हे जर नातं त्यामध्ये जर राहिलं व्यवस्थित आणि एकमेकांना ताकदीचा माल पुरवता आला, तर हा माल जितका ग्राहकापर्यंत ताकदी जाणार आहे तितके ताकदीचे आशीर्वाद उलट परत शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार. त्यामुळं किपिंग क्वालिटीला फार मोठं महत्त्व आहे, ते ह्या व्हरायटीची ताकद सगळ्यात जास्त चांगले. इकरी आवरे शेतकऱ्याला मिळणं महत्त्वाचं आहे, कधी दरामध्ये सोनं होईल, कधी टनेजमध्ये सोनं होईल, कारण मागच्या व्हरायटीमध्ये आठवते आपल्याला की आपण त्या प्राईम ऑरेंजचा रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीने टायटल दिलं होतं. म्हणजे कुठं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न, कुठं रेकॉर्ड ब्रेक दर, अशा पद्धतीनं जर गेलो तर ही शेती निश्चितपणाने शेतकऱ्याला चांगला पैसा देणार आहे. झेंडूचं उत्पादन 2 अर्थानं शेतकऱ्यासाठी चांगलं आहे. उत्पन्न तर आहेच, कमी खर्चामध्ये कमी कष्टामध्ये देणारं उत्पादन असण्यासोबतच जमिनीला फेरपालटामध्ये मोठं पोषण देणारं हे पीक आहे, म्हणून देखील त्याचं महत्त्व आहे. त्यामुळं उद्या झेंडूची लागवड करत असताना शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं ताकदीच्या व्हरायट्या सोबत घेऊन काम करायला आणि अशा पद्धतीनं बालाईसारखा ताकदीचा शेतकरी ऐकून ते व्हिडिओ बघून थोडंसं निवेदन घालायला आणि ह्या सगळ्याच्या सोबत मार्केटाचा अभ्यास करून, दराचा अभ्यास करून, सेगमेंटचा अभ्यास करून, जवळच्या नर्सरीला भेटून, जसे आमच्याकडे सचिन जाधव सरांची जाधव नर्सरी आहे जिथं कायम उपलब्ध पद्धतीनं रोपं तुम्हाला हजर स्टॉकमध्ये द्यायची ताकद ठेवून करतं ती लोकं राहतील. कारण कधी कुठल्या शेतकऱ्याला कशी गरज पडेल बालाजी खरं तर सांगता येत नाही. अशी काही लोकं सोबत ठेवली तर निश्चितपणानं शेतीतून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळायला हरकत नाही. आणि त्यासाठी माझ्या चॅनलवर येऊन अशा पद्धतीच्या यशोगाथा बघितल्या तर मला आणखीन प्रेरणा दिल्यासारखंच बळ आणि समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामन अमितचं, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, बेगमपूर.